नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? मस्त ना? असेच मस्त रहा मंडळी. आज आपण मराठी चित्रपट रंगमंच आणि टी व्ही अभिनेते रमेश भाटकर यांच्याबद्दल जाणून घेत आहोत. रमेश भाटकर यांनी आपल्या डॅशिंग आणि सहज सुंदर अभिनयाने मराठी रंगभूमी मालिका आणि चित्रपटसृष्टी गाजवली. रमेश भाटकर हे प्रसिद्ध भजन सम्राट संगीतकार स्नेहल भाटकर यांचे सुपुत्र. त्यांचा जन्म 3 ऑगस्ट 1949 रोजी झाला. त्यांचे अनेक मराठी चित्रपट गाजले, मुख्यतः पोलीस इन्स्पेक्टरच्या त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. कमांडर आणि हॅलो इन्स्पेक्टर या त्यांच्या गाजलेल्या मालिका. रमेश भाटकरांनी जवळपास 100 चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या आहेत. त्यापैकी माहेरची साडी, अष्टविनायक, दुनिया करी सलाम हे त्यांचे गाजलेले चित्रपट. अश्रूंची झाली फुले या नाटकात त्यांनी 28 वर्ष भूमिका साकारली. रमेश भाटकर यांनी आपल्या दमदार अभिनयाने 3 दशके मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीवर आपला दबदबा राखला. टी व्ही मालिकांमध्ये त्यांच्या इन्स्पेक्टरच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. हॅलो इन्स्पेक्टर, दामिनी या मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे. रमेश भाटकर यांच्या माहेरची साडी या चित्रपटाने अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले. त्यांनी अनेक चित्रपट मालिकांमध्ये काम केले असलं तरी रंगभूमी हे त्यांचं पहिलं प्रेम होतं. त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीवरूनच झाली. अश्रूंची झाली फुले हे त्यांचं नाटक विशेष गाजलं. केव्हा तरी पहाटे, अखेर तू येशीलस, राहू केतू, मुक्ता ही त्यांची गाजलेली नाटके. 1977 साली चांदोबा चांदोबा भागलास का या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी अष्टविनायक, दुनिया करी सलाम, आपली माणसं यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. 98व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये रमेश भाटकर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. वयाच्या 70मध्येही रमेश भाटकर यांचा कामाचा उत्साह तसुभरही कमी झाला नाही. वार्धक्याच्या खुणा त्यांच्या चेहऱ्यावर कधी दिसल्याच नाहीत. खऱ्या अर्थाने ते चिरतरुण होते. तू तिथे मी आणि माझे पती सौभाग्यवती या मालिकांमधून त्यांनी अभिनय केला. संगीताची बॅकग्राऊंड असतानासुद्धा रमेश भाटकर अभिनयाकडे वळले. महाविद्यालयामध्ये शिकत असताना ते स्विमिंग चॅम्पियन होते, तसेच ते खो खोमध्येही चॅम्पियन होते. रमेश भाटकर यांनी अनेक चित्रपट मालिकांमध्ये काम केलं असलं तरी रंगभूमी हे त्यांचं पहिलं प्रेम होतं. अश्रूंची झाली फुले हे त्यांचं पहिलं व्यावसायिक नाटक असलं तरी नोकरी करत असताना ते नाटकात काम करायचे. काका किशाचा हे त्यांचं पहिलं नाटक. अश्रूंची झाली फुलेनंतर त्यांना अनेक नाटके मिळत गेली. मग नोकरी आणि नाटक याचा ताळमेळ बसेना म्हणून त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्णवेळ नाटकाकडे लक्ष दिले. उघडले स्वर्गाचे दार, देणाऱ्याचे हात हजार, बीजांकूर, षडयंत्र, केव्हा तरी पहाटे, धंदेवाईक, अखेर तू येशीलच, राहू केतू, मुक्ताल, द बॉस सूत्रधार अशा 50हून अधिक नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केला. दूरदर्शनवरील विक्रम और वेताल ही त्यांची पहिली मालिका ठरली. यानंतर रिश्ते नाते ही मालिका मिळाली. या दोन्ही मालिका हिंदीमध्ये होत्या. कमांडर, हॅलो इन्स्पेक्टर, दामिनी, तिसरा डोळा, अधांतरी, बंदिनी, युगंधरा या मालिकांनी त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. तिसऱ्या डोळामध्ये त्यांच्याबरोबर अभिनेत्री शालिनी कामत यांचीही भूमिका होती. मुख्यत्वे त्यांच्या पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिका विशेष गाजल्या. संसार ही त्यांची गाजलेली मालिका अजूनही लक्षात राहण्यासारखी आहे. पुढे त्यांनी अष्टविनायक, आपली माणसं, दुनिया करी सलाम, शपथ तुला बाळाची, रंगत संगत, देटाळी, घरकुल, पुन्हा हसावे, लपवा छपवी, आई पाहिजे या चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या. त्यानंतर जवळपास 90पेक्षा अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. माहेरची साडी, सवत माझी लाडकी असे 1पेक्षा 1 हिट चित्रपट त्यांनी दिले. माहेरची साडी हा चित्रपट तुफान गाजला. अष्टविनायक या चित्रपटातील त्यांनी सहायक भूमिका होती. द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या चित्रपटात त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका साकारली. ही त्यांची अखेरची भूमिका ठरली. दूरदर्शनच्या दर्जेदार मालिकांच्या काळात गाजलेल्या काही मालिका आजही आठवणीत आहेत. त्यातली एक मालिका म्हणजे हॅलो इन्स्पेक्टर. ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांच्या सहज सुंदर अभिनयाने गाजलेली ही मालिका त्यांच्या अभिनय प्रवासातील प्रमुख मालिका ठरली. रमेश भाटकर यांनी 30 वर्षांहून अधिक काळ दूरदर्शन मालिका, रंगभूमी आणि चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका केल्या. पण त्यांचं खरं प्रेम होतं ते रंगभूमीवर. याच माध्यमातून त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं होतं. रंगभूमीला सर्वस्व देणाऱ्या या अभिनेत्याची आठवण मराठी माणसाच्या मनात कायम राहणार आहे. रंगभूमीवर त्यांची ओळख झाली ती अश्रूंची फुले या नाटकाच्या माध्यमातून. अश्रूंची झाली फुले हे नाटक रमेश भाटकर यांच्या कारकिर्दीतील एक सोनेरी पान ठरलं. वसंत कानेटकर यांच्या लेखणीतून हे नाटक रंगमंचावर आलं आणि रमेश भाटकर यांच्या अभिनयातून मराठी घराघरात पोहोचलं. यापूर्वी डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांनी लायाला जिवंत केलं.
त्यांच्यानंतर कोणीही लाल्या हे पात्र रंगू शकत नाही अशी सर्वांची धारणा होती. काशीनाथ घाणेकरांबरोबर तुलना होईल म्हणून कोणीही मातब्बर अभिनेता या भूमिकेसाठी तयार होत नव्हता. शेवटी नवख्या रमेश भाटकरांकडे ही संधी आली आणि त्यांनी लाल्याला पुन्हा जिवंत केलं. काशीनाथ घाणेकर यांची छाप पुसून न टाकता आपला अभिनय, खर्जातला आवाज आणि प्रचंड बोलका चेहरा व डोळे या जोरावर त्यांनी हा लाल्या साकारला, तोही तब्बल 28 वर्ष. नाटक क्षेत्रातील हा एक विक्रमच होता. प्रभाकर पणशीकर, अशोक समेळ, चित्रा साठे, क्षमा वैद्य, अप्पा गजमल, रमेश भिडे, राजाराम चव्हाण यांच्यासारख्या रंगभूमीवर दबदबा असलेल्या लोक कलाकारांसमोर नवख्या रमेश भाटकरनं उभं राहून आपलं स्वतंत्र अस्तित्व दाखवून दिलं. अश्रूंची झाली फुले यामुळे रमेश भाटकर यांना लोक जास्त ओळखू लागले आणि त्यांची मागणी वाढू लागली. तीनही माध्यमात मुशाफिरी चालू झाली. जवळपास 30 वर्षाच्या या प्रवासात त्यांनी 100 पेक्षा अधिक चित्रपट तर 50 पेक्षा अधिक नाटकांमध्ये अभिनय केलेला आहे. कमांडर, दामिनी, बंदिनी, युगंधरा, हॅलो इन्स्पेक्टर, खोज, माझे पती सौभाग्यवती यासारख्या दूरचित्रवाणी मालिकांमध्ये रमेश भाटकर प्रमुख भूमिकेत होते. हॅलो इन्स्पेक्टर आणि दामिनीसारख्या दूरदर्शन मालिकांनी तर ते रेकॉर्ड केलं, पण त्यातही हॅलो इन्स्पेक्टर आणि कमांडरसारख्या मालिकांमध्ये रुबाबदार भाटकर यांची विशेष छाप पडते. कमांडरमधील त्यांच्या डिटेक्टिव्हनं अनेकांना भुवळ घातली. 1977 चांदोबा चांदोबा भागलास का या चित्रपटाद्वारे मराठी चित्रसृष्टीमध्ये त्यांनी पदार्पण केलं. अखेर तू येशीलच, अश्रूंची झाली फुले, केव्हा तरी पहाटे, मुक्ता राहू केतू या नाटकांमधून भाटकरांनी रंगभूमी गाजवली. छोटा पडदा, मोठा पडदा आणि रंगभूमीवर वावर असलेला राजा माणूस म्हणून त्यांचा उल्लेख होतो. अश्रूंची झाली फुले हे नाटक प्रचंड गाजलं. नवोदित कलाकारांसाठी रमेश भाटकर हे एक आधार असायचे. आवाजावरची पकड आणि खणखणीत अभिनयामुळे भाटकर हे काही प्रेक्षकांच्या हृदयात राहिले आणि राहतील. द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर भाटकर यांचा अखेरचा चित्रपट ठरला. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका त्यांनी साकारली होती. 98व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता. मराठी फिल्म इंडस्ट्रीतले ज्येष्ठ कलाकार एव्हरग्रीन डॅशिंग हिरो रमेश भाटकर यांचे वडील स्नेहल भाटकर हे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध संगीतकार होते. रमेश भाटकर यांचे वडील वासुदेव भाटकर हे 40च्या दशकात हिंदी आणि मराठी सिनेमांना स्नेहल भाटकर या नावाने संगीत देत. कशी जाऊ वृंदावना, हंपर जादू डाल गए सारखी गाणी त्या काळात खूप गाजली. त्यांची भजने विशेष प्रसिद्ध होती. घरात संगीताचा मोठा वारसा असूनही रमेश भाटकर यांना संगीत शिकण्यात रुची नव्हती. रमेश भाटकर शाळेत असताना उत्कृष्ट जलतरणपटू होते. त्यांनी संगीत क्षेत्रामध्ये काहीतरी करावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. त्यांना टिळक संगीत विद्यालयामध्ये गाणं शिकवण्यासाठी दाखल करण्यात आलं होतं. व्हायोलिन शिकण्यासाठी संगीतकार प्यारेलाल यांचे वडील रामप्रसाद शर्मा यांच्याकडे काही दिवस तर तबला शिकण्यासाठी उस्ताद अब्दुल करीम खा यांच्याकडे त्यांना पाठवण्यात आलं. पण रमेश भाटकर यांचं संगीतामध्ये यापैकी त्यांनी कोणतंही शिक्षण पूर्ण केलं नाही. शाळा कॉलेजमध्ये असताना त्यांनी गंभीरपणे अभिनय केला नव्हता. पुण्यामध्ये टिल्को येथे नोकरीत असताना रस नव्हता. त्यांना त्यांच्या मित्रांनी कंपनीमध्ये होणाऱ्या नाट्यस्पर्धेत काम करण्यासाठी गळ घातली. तिथे काम करत असताना त्यांना अभिनयाचा पहिला पुरस्कार मिळाला आणि त्यांचा अभिनयाचा प्रवास तिथूनच सुरू झाला. टेल्को म्हणजे टाटा कंपनी. टेल्कोमध्ये काम करत असताना रमेश भाटकर औद्योगिक कामगार रंगभूमी गाजवल्यानंतर प्रभाकर पणशीकर यांना त्यांचं नाव कळालं. त्यांनी अश्रूंची झाली फुले या नाटकासाठी काशीनाथ घाणेकरांनी गाजवलेली लाल्याची भूमिका भाटकर यांना दिली. भाटकरांनी सुद्धा ही जबाबदारी समर्थपणे पेली आणि याच नाटकामुळे त्यांचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलं. रमेश भाटकर यांची नाटके रंगभूमी गाजवत होती, त्यामुळे त्यांना पियाने या एकांकिकेत काम मिळालं. ही एकांकिका दूरदर्शनसाठी शूटिंग करण्यात आली होती. त्यात त्यांच्यासोबत वंदना पंडित ही अभिनेत्री होती. त्यांचं TV काम पाहिल्यावर त्या दोघांनाही अष्टविनायक या सिनेमामध्ये काम मिळालं. रमेश भाटकर यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश चांदमामा भागलास का या सिनेमामधून झाला. हा सिनेमासुद्धा त्यांना दूरदर्शनच्या नाटकांमुळे मिळाला. रमेश भाटकर यांच्या पत्नी मृदुला भाटकर या हायकोर्टात न्यायाधीश आहेत. मृदुला भाटकर या सुद्धा रंगभूमीवर अभिनय करायच्या. नवरा बायको दोघी या विभरोशाच्या क्षेत्रात नको म्हणून त्यांनी अभिनयाचं करिअर सोडून आपल्या कायद्याच्या शिक्षणाकडे लक्ष वळवलं. आज त्या मुंबई उच्च न्यायालयात एक कणखर न्यायाधीश म्हणून प्रसिद्ध आहेत. काही दिवसांपूर्वी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर खून खटल्यासारख्या अतिशय महत्त्वाच्या केसमध्ये त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं प्रसारमाध्यमांमध्ये विशेष कौतुक करण्यात आलं. TV भूमिकांनी पूर्ण देशात इन्स्पेक्टर म्हणून रमेश भाटकर यांना ओळख मिळवून दिली. अधिकारी बंधूंनी त्यांना हॅलो इन्स्पेक्टर या सिरियलमध्ये चान्स दिला होता. या सिरियलमधली इन्स्पेक्टर वर्देची भूमिका खूप गाजली.
कमांडर ही त्यांची सर्वात जास्त गाजलेली सिरियल होती. पुढे अनेक वर्षांनी तिसरा डोळा या मालिकेमध्ये रमेश भाटकर दिसले. सुप्रसिद्ध खर्जातल्या आवाजात गुन्हेगारांना गार करताना ते दिसले. पुढे काही हिंदी सिनेमांमध्ये त्यांना छोटे रोल मिळाले, पण त्यांच्या क्षमतेला न्याय देतील असे रोल न मिळाल्यामुळे त्यांनी हिंदीमध्ये काम करणं थांबवलं. मराठीतला आत्तापर्यंतचा ब्लॉकबास्टर सिनेमा मायरची साडी ह्या सिनेमामध्ये रमेश भाटकर यांनी अलका कुबलच्या पतीचा रोल केला होता. अलका कुबल यांच्याबद्दल पसरलेल्या सहानुभूतीच्या लाटेत इतर कलाकारांबरोबर रमेश भाटकर यांचा रोलकडे सुद्धा प्रेक्षकांचं दुर्लक्ष झालं. वयाच्या 70 या अभिनयाच्या कमांडरला कॅन्सरसारख्या रोगानं घेरलं आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या गुणी अभिनेत्याचं नाव मात्र रंगभूमी चित्रपट आणि मालिका मराठी माणसाच्या हृदयात कायमच राहणार आहे. रमेश भाटकर यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी न्यायाधीश मृदुला भाटकर, मुलगा हर्षवर्धन, सून असा परिवार आहे. रमेश भाटकर यांची वयाच्या 70 प्राणज्योत मालवली 4 फेब्रुवारी 2019 रोजी निधन झाले. दुर्दैवी योगायोग म्हणजे तो दिवस जागतिक कर्करोग दिन होता. 30 वर्षापूर्वी रमेश भाटकर जसे दिसायचे तसेच वयाच्या 70 दिसायचे. त्यांचा दमदार आवाज, त्यांच्या भूमिका लोक कधीच विसरणार नाहीत. अशा या दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली. We'll be right back.